शहर की ताजा खबरें देखने के लिए INBCN न्यूज को YouTube पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर शहर में कोरोना संक्रमण बढ़ते ही जा रहा है, इसे गंभीरता से देख मनपा प्रशासन की ओर से लोक प्रतिनिधि शहर में लॉकडाउन करने के बारे में सोच रहे हैं। मगर दोनों की ओर से लॉकडाउन के अलावा लोगों में कोविड की नियमों की जन जागृति हो, इसे लेकर एक मत हुआ है। इसके लिए प्रशासन और लोक प्रतिनिधि की ओर से जन जागृति दौरा किया जा रहा, मगर शहर की जनता है कि मानती ही नहीं, वो अपने आदतों से बाज नहीं आ रही है। शहर के शुक्रवारी तालाब के पास हमेशा ही लोगों का जमावड़ा लगा रहता है, वहाँ कोविड के नियमों की धज्जियां उड़ाई जा रही है। जब हमारी टीम वहाँ पहुंची तब सभी लोग कैमरा देख भाग निकले। देखिए INBCN की खास रिपोर्ट। महानगर पालिका चे महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी 2 दिवसाचा जनता कर्फ्यू केला होता। जनतेला म्हटलं होतं की कोविडचे नियम पाळावे, पण आता आपण सध्या टाटा पार्सी शुक्रवार तला टाटा पार्सी समोर आहो। इथे काही मार्केटिंग करणारे जे लोक असतात ते आपल्या जॉबवरून इथे काहीतरी विश्राम करतात, पण सोशल डिस्टन्सिंगचा इथे कुठेही दिसत नाही आहे। आता मी आपल्या कॅमेरामॅनला सांगतो की थोडंसं आमचा कॅमेरामॅन ते पळण्याचा प्रयत्न करत आहे, पण सोशल डिस्टन्सिंगचा इथे कुठेही नियम पाळला जात नव्हते। जवळजवळ सगळेजण बसले होते, मास्क होते, पण ते मास्क फक्त नावापुरती ठेवण्यात आलेले होते। आता तुम्ही आमच्या कॅमेरात पाहू शकाल असेल की आम्हाला पाहून हे सगळेजण पळतात आहे। इथे काही लहान लहानसा टपऱ्या पण ठेवण्यात आलेल्या आहे, पण बहुतेक अतिक्रमणच्या याच्यात असलेले टपऱ्या लावलेल्या चहा आहे। इथे सिगरेट वगैरे म्हणजे ते सिगरेट असतात हे सगळं इथे विकल्या जातं, त्यामुळे लोक इथे असतात। आताही काही लोक इथे बसलेले आहेत, कोणी डब्बा खातात आहे, पण एकंदरीत जे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे आणि महापौर संदीप जोशी यांनी जे काही नियम सांगितले होते, जनजागृती दौरे दोघांकडनं केले जात आहे, ते लोकांसाठी जनता कर्फ्यू 2 दिवसाचा होता, तो फक्त 2 दिवसच पाळण्यात गेला। त्यानंतर नागपूरची जनता जैसे थे झालेली आहे, त्यामुळे असंच जर नागपूरच्या जनतेकडनं असंच चालू राहिलं तर नागपूर शहरात लॉकडाऊनची शक्यता आहे। तर नागपूर शहरात लॉकडाऊन नाही झालं पाहिजे यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडनं रोज प्रयत्न केला जात आहे, रोज जनजागृती यात्रा काढली जात आहे, दौरे काढले जात आहे, कोविडचे नियम समजवले जात आहे, पण लोक आहे की त्या जुमानात नाही आहे, बाहेर फिरतात आहे, कोविडचे कुठले नियम पाळण्यात येत नाही आहे। त्यामुळे एकंदरीत असं वाटतं आहे की नागपूर शहरामध्ये गेल्या आता काही दिवसातच जर असं वातावरण राहिलं आणि कोरोनाची जी संख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन नक्की होणार। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडचा, अभिषेक पानसे, INBCN न्यूज, नागपूर।